कांद्याला योग्य हमीभाव मिळावा यासाठी करमाळे ते रास्ता रोको आंदोलन। करमाळेतील जामखेड बायपास चौकात सावंत गटाचे सुनील सावंत यांच्या नेतृत्वाखाली करमाळे तालुक्यांच्या शेतकऱ्याच्या वतीने सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे नेते संजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत मांढरे, भारिपचे देवा लोंढे, भीमदलचे सुनील भोसले, करमाळ विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष मनोज गोडसे, माजी सरपंच विठ्ठल शिंदे, बालाजी अंधारे, अप्पा झिंजाडे, बबन जाधव, गणेश अंधारे, पानाचंद झिंजाडे, बापूराव आडाव, मल्लारी भांडवलकर, पप्पू शिंदे, बंडू झिंजाडे, लखन झिंजाडे, सुनील काळे, दिनेश पुणेकर, शाहीर घोडके, श्याम महाडिक, दादासाहेब इंदलकर, नितीन बागर, संतोष बनकर, अनिल इरकर, विठ्ठल इवरे, दस्तगीर पठाण, चंद्रकांत मुसळे, मार्तंड सुरवसे, रमेश हवालदार, एच आर पाटील, आनंद रोडे, मयूर गोलप, योगेश काकडे, संजय नाळे, साजिद बेग, मोहम्मद भागवान, आलिम पठाण, महेश भागवत, वाजिद शेख, राजू नालबन, नागेश उबाळे, शहाजी धेंडे, अकबर बेग, शिवाजी बनकर, राहुल तपसे, दिलीप चव्हाण, खलील मुलानी, गोविंद किरवे, रामा करंडे, नितीन माने, सचिन सामसे, शिवाजी नरुटे, दीपक सुपेकर, फारूक जमादार, जावेद शेख, आसिम बेग, अरबाज बेग, समीर दाऊद शेख आदी शेतकरी उपस्थित होते। यावेळी नायब तहसीलदार गायकवाड, कृषी अधिकारी वाकडे, पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, मंडलाधिकारी राऊत, तलाठी जवणे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, उबाळे, कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आंदोलनादरम्यान वाहनांची 5 किलोमीटर रांग लागली होती। वास्तविक पाहता बंधून आपण पाहतोय शेतकऱ्याच्या कुठल्याच पिकाला हमी भाव नाही किंवा भाव मिळत नाही। कारखानदार देखील ऊसाचे वेळेवर देणी देत नाही। आज शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। ज्यांनी शेतकऱ्याची देणी थकवलेली आहे त्याच त्यांच्याच कार्यक्रमाला मंत्री लोक येतात आणि त्यांचंच कौतुक करून जातात। दुर्दैव आहे, ज्या ठिकाणी शेतकरी उद्ध्वस्त होतोय त्यांचं समर्थन एक प्रकारे केल्यासारखं दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही आता जे कृषी प्रदर्शन चालू आहे त्या ठिकाणी कृषी मंत्री अब्दुल सत्तार साहेब येणार होते। त्यांना कांदा फेक आंदोलन केलं, आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, परंतु ह्या आंदोलनाचं दखल घेऊन कृषी मंत्रींनी देखील कृषी मंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी देखील ह्या कृषी महोत्सवाकडे पाठ फिरवली, त्यांनी देखील पळ काढला। कृषी मंत्री हे जनतेच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अजिबात संवेदनशील नाही। त्यांच्याच जिल्ह्यामध्ये आपण बघितलं 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केला, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केला आहे। हा प्रश्न ज्वलंत असताना देखील ह्याच्यावरती शासनातील कुठलाही मंत्री बोलण्यास तयार नाही। या ठिकाणी महागाई मुलकाची वाढलेली आहे। महागाईच्या बाबतीत गॅस सिलेंडर असेल, तेल असतील, पेट्रोल असेल, डिझेल असेल, याच्यामध्ये भरमसाठ पद्धतीने महागाई झाली। मोदी म्हटले होते 8 दिन, हे महागाईचेच का मोदीचे 8 दिन? हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे। या आंदोलनाच्या निमित्ताने आज कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। या संदर्भात कृषी मंत्र्यांचा आज दौरा आहे, परंतु आताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष मांढरे पाटलांनी सांगितलं की त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे, कारण त्याला करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची आज एकजूट दिसलेली। आज जर शेतकरी रस्त्यावर येत असेल, कृषी मंत्री जर हेलिकॉप्टरने आले असते तर त्यांना हेलिकॉप्टर सकट माघारी लावण्याची ताकद इथल्या शेतकरी बांधवमध्ये आहे। नाफेडच्या संदर्भात यार साहेब असतील, तिजोरे साहेब असतील, अजून त्यातल्या कुठल्याही जगदाळे साहेब यांचे कुठलेही अजून प्रशासन इथं आलेले नाहीत, तिजोरे साहेबांचे कुठलेही कर्मचारी इथे आलेले नाहीत। सर्वप्रथम मी शेतकऱ्याच्या वतीने त्यांचा निषेध करतो, कारण आज शेतकरी ची परिस्थिती बघितली तर तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत बिकट आहे। आज जर शेतकऱ्याला 2 रुपयाचा कांद्याचा चेक येत असेल याचं एवढं दुर्दैवाची बाब कुठली नाही। आज तहसीलचे अधिकारी आले साहेब, परंतु या ऑफिसचे कुठले अधिकारी इथं उपस्थित नाही।
याच्या वरच दुर्दैव्य करमाळा तालुक्याचं मला वाटत नाही. आज कसल्या गमिंडे मध्ये तिजोरे साहेब तुम्ही वागता? जर शेतकऱ्याची पाळी आली आज जर तुम्ही इथं रस्त्यावर आम्ही बसलो जर तुम्ही येत नसाल तर तुम्हाला तुमच्या खुर्चीवरती बसण्याचा तुमचा अधिकार नाही. म्हणून या सरकारने कांद्याला हमी भाव द्यावा, नापेड सुरू करावे. निसतं हे सरकार अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की नापेडची आम्ही खरेदी चालू करू, परंतु अद्याप तुमची घोषणा हवेतच आहेत. निसते मोठ्या मोठ्या घोषणा शेतकऱ्याच्या तोंडाला पुसण्याचं काम हे सरकार करत आहेत. बंधूनो, हे सरकार कसं आलं, काय आलं, कोण गोवाटीला गेलं, कोण 50 खोके घेतले ह्याच्याशी आमचं देणं घेणं नाही, परंतु आमच्या शेतकऱ्याच्या मालाला दाम मिळला पाहिजे ह्याच्याशी सर्वप्रथम आमची मागणी आहे. तुम्ही सरकारमध्ये कसे बसलात, तुम्ही उठाव केला का, गद्दारी केली ह्याचंही आम्हाला देणं घेणं नाही, परंतु आमच्या शेतकऱ्याच्या मालाला दाम मिळला पाहिजे. आज मोठ्या मोठ्या मॉलमध्ये जर बघितलं, ऊसाची कांडी जरी घ्यायची म्हटलं तर त्या मॉलमध्ये 200 रुपयाला तुम्हाला सांगतो एक डबा मिळतो, 1 किलोचा डबा असतो. आणि आज शेतकऱ्याचा ऊसाला भाव असन, FRP असन, कितीतरी कारखाने तुम्हाला सांगतो आज FRP तर देतच नाहीत. 6 महिने झाले करमाळा तालुक्यातील कुठलेच कारखान्याने आज तुम्हाला सांगतो भाव दिला म्हणजे पहिली उचल दिलेली नाही. किती हाल आहेत हो शेतकऱ्याचे, हे हाल तुम्हाला उघड्या डोळ्याने तुम्ही आम्ही बघतो, परंतु आज हे राज्य सरकार AC मध्ये बसून, AC च्या गाड्यामध्ये फिरून या शेतकऱ्याचे हाल बघत आहेत. तुमच्या घरी 50 कोटीने आले हो, पण माझ्या शेतकऱ्याच्या दारामध्ये आज 50 रुपयाचा किराणा आणायचं म्हटलं तरी त्याच्या खिशामध्ये पैसे नाहीत. ऑक्टोबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याच्यामध्ये 5 सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि 3 सर्कलमध्ये सततच्या पावसाचे आपण पंचनामे सादर केले होते. शासनाकडून त्याचं अनुदान बाबतीतली कारवाई पण पूर्ण झालेली आहे आणि यावर्षी थोडंसं सिस्टममध्ये बदल झाल्यामुळं ज्या याद्या आहेत त्या ग्रामपंचायतने ह्या याद्या लावलेल्या आहेत. आपण आता ज्यांना अनुदान मिळणार आहे तपासून बघायचे, तपासल्यानंतर आपल्याला KYC करायचे आणि KYC झाल्यानंतर 5 सर्कलमधलं काम पूर्ण झालेलं आहे. पोलीस बांधव आले सांगितलं आपण या ज्या ऑनलाईन केल्या त्याच्या आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी या ज्या आमच्या तलाट्याकडे आहे आपण ह्याला पण दिले माहिती सेवा केंद्राला ग्रामपंचायतीला. तर तुम्ही KYC करा, तुमचे पैसे होणार आहेत ऑनलाईन. नापेडची खरेदीचं सांगा ती आली नाही यार साहेब, आली नाही तर नापेड कसं साहेब त्यांना पत्र काढाल पत्र शेतकरी एकजुटीचा सावंत.